नमस्कार, नंदास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण गाड्यावर जशी गोल कांदा भजी मिळते तशीच आपण घरच्या घरी बनवणार आहोत. गाड्यावरल्या कांदा भजी अगदी सिंपल असतात, तिथे जास्त कुठल्याही मसाल्याचा वापर करत नाहीत, सिंपल पद्धतीने बनवतात म्हणूनच चवीला छान लागतात. आपण घरी बनवायचं म्हटलं की जास्त मसाल्याचा वापर करतो म्हणून आपली भजी गाड्यावरल्या भजीसारखी होत नाहीत. जर गाड्यावरल्या भजीसारखी चव हवी असेल सिंपल पद्धतीने भजी बनवायची तरच ती चवीला छान लागतात. तर तशीच भजी आपण आज बनवायला घेऊया. तर चला, जराही वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 4-5 कांदे घेतलेले आहेत, एकाचे 2 भाग करून ठेवलेले होते. आता ते बारीक कापून घेऊया. गोल भजीसाठी कांदा कापताना मात्र थोडा मोठाच ठेवायचा असतो जेणेकरून ते भजी खाताना छान लागतात. तर इथे आपला कांदा कापून झालेला आहे. इथे मी 7-8 हिरवी मिरची घेतलेली आहे, ती बारीक कापून कांद्यामध्येच टाकूया. अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे, मीठ इथे चवीनुसार टाकायचं आहे. 1 चमचा ओवा घेतलेला आहे, ओव्याला छान हातावरती क्रश करायचा आहे आणि मगच कांद्यामध्ये टाकायचं आहे. इथे मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, हे बेसन घरचं आहे. घरचं बेसन असल्यामुळे कांदा भजी खूप छान होतात. बेसन मिक्स करताना मात्र एकदम टाकायचं नाही, जसं लागेल तसंच बेसन टाकायचं आहे. आता ह्यामध्ये थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता भज्याचं पीठ आपलं तयार झालेलं आहे. इथे मला 1 वाटी पूर्ण बेसन लागलेलं आहे आणि पाणी म्हणाल तर 1/2 वाटी लागलेलं आहे. गोल कांदा भजीचं पीठ जास्त घट्टही ठेवायचं नाही आणि जास्त पातळही ठेवायचं नाही, थोडं सैलसरच ठेवायचं आहे जेणेकरून कांदा भजी खाताना घशामध्ये अडकत नाही किंवा पातळ झाल्यामुळे ते तेलकटही लागत नाहीत, त्यामुळे थोडंसं पीठ सैलसरच ठेवायचं आहे. गॅसवरती मी कढईत तेल गरम करायला ठेवलेलं होतं. आता ह्यामध्ये थोडे करून भजी सोडून देऊया. तुम्हाला जर हाताने जमत नसतील किंवा तुम्हाला एका साईजमध्ये बनवायचे असतील तर छोट्या चमच्याचाही वापर करू शकता. जेवढे तेलात बसतायत तेवढेच भजी सोडायचे आहेत. तर इथे बघू शकता भजीला आपल्या छान कलर आलेला आहे, म्हणजेच आतून छान तळले गेलेले आहेत. तर अशाच पद्धतीने दुसरीही भजी बनवायला घेऊया. आपण जे हे भजी बनवलेले आहेत ह्यामध्ये आपण कुठेही सोड्याचा वापर केलेला नाही, तरीसुद्धा आपले भजी एकदम मऊ झालेले आहेत. तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला तोडूनही दाखवते. जर तुम्हालाही अशा सिंपल पद्धतीने गाड्यावर जशी गोल कांदा भजी मिळते तशीच गोल कांदा भजी घरच्या घरी बनवून खाऊ शकता किंवा बनवूही शकता.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.